भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणाऱ्यांचा ओघ सातत्याने सुरू आहे. त्या अंतर्गत मुरबी येथील शेकापचे युवा नेते गुरुनाथ ठाकूर यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर शनिवारी पक्षप्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षांमधील पदाधिकारी भाजपमध्ये दाखल होत आहेत. त्या अंतर्गत मुरबी येथील शेकापचे युवा नेते गुरुनाथ ठाकूर, ॲडव्होकेट जयकिशन कुमटेकर, शेकापचे फुलाजी ठाकूर, प्रतापसिंह बाबेल, अशोक अच्छा, सुनील दुग्गड, विनोद नाहर, विपिन सुराणा, प्रकाश बाफना, विनोद मेहता, राजेंद्र कुमार, दिनेश कोळी, मोहन राजपूत, शिवराम भोईर यांच्यासह असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा खारघर येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झाला. या पक्षप्रवेशावेळी भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, शिरवली विभागीय अध्यक्ष शिवाजी दुर्गे, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती लीना गरड, प्रभाग समिती बचे अध्यक्ष संजय भोपी, नगरसेवक अभिमन्यू पाटील, तालुका उपाध्यक्ष संतोष शर्मा, खारघर उपाध्यक्ष राजेंद्र मांजरेकर, सरचिटणीस दीपक शिंदे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी आपले मनोगत व्यक्त केलं. आणि त्यांच्या सर्व असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्यावर विश्वास टाकून, मोदी साहेबांच्या कार्यप्रणालीवर विश्वास टाकून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. मी त्यांचं सर्वांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. आणि तुम्ही जो प्रवेश केला त्याच्याबद्दल तुम्हाला कधी पश्चातापाची वेळ येणार नाही. अतिशय चांगल्या पक्षामध्ये तुम्ही आज या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. तुम्ही चांगल्या वेळेला प्रवेश केलेला, निवडणुका लागलेल्या आहेत आणि आपण कामाला मुंबईमध्ये आणि या भागामध्ये संपूर्ण ठिकाणी तुम्ही सुरुवात करावी अशा प्रकारच्या आम्हाला विनंती करतो. तुमच्या सर्व सहकार्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी सुद्धा तुमच्याबरोबर प्रवेश केला. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.